अर्थात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बाजूला जे बुचर आयलंड आहे त्याच्यानंतर जे लागतं तिकडे पुढे ते जेएनपीटी, जेएनपीटी आणि बीपीटी यांना जो मार्ग आहे तो आहे हार्बर चॅनल. या हार्बर चॅनलची गेल्या शनिवारी एमएससी चित्रा आणि खलिजिया 3 या दोन जहाजांची टक्कर झाल्यानंतर वाहतूक बंद झालेली आहे. या हार्बर चॅनलची वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प झालेली आहे. जोवर ही वाहतूक सुरू होत नाही तोवर या बंदरावरती मग जेएनपीटी आणि बीपीटी या दोन्ही बंदरांवरती कुठलं जहाज येणार नाही आणि इथून कुठलं जहाज मुंबई बाहेर जाणार नाही. यामध्ये काही जहाज जी आहेत ती पेट्रोलियम पदार्थांची जहाज आहेत. जर का रविवार पर्यंत ही वाहतूक ठप्पच राहिली, वाहतूक सुरू झाली नाही, तर रविवार नंतर मुंबईमध्ये तेलाचा इंधनाचा तुटवडा भासू शकतो असं राज्य सरकारनं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे अतिशय युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जेणेकरून लवकरात लवकर हे हार्बर चॅनलची वाहतूक सुरू होऊ शकेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह आशिष जाधव, आयबीएन लोकमत, बीपीटी. आणि एमएससी चित्रा या जहाजातून समुद्रात वाहलेल्या तेलामुळे समुद्रातला कचराही तेलग्रस्त झालाय. हा कचरा गोळा करण्याचं कामही छोट्या छोट्या बोटींद्वारे सुरू आहे. पोर्टच्या परिसरामध्ये जो कचरा जमतो, जो कचरा पाण्यावर वाहतो, तो गोळा करण्याचं काम अशा छोट्या बोटींद्वारे केलं जातं. आपण पाहू शकतो ही जी लाल रंगाची बोट आहे ही या समुद्रावरती जो कचरा गोळा झालाय ते जमा करण्याचं काम करते आहे. जे त्याला आपण म्हणूया की शिप वेस्ट, जसं चित्राचा अपघात झाल्यानंतर चित्रा जहाजातून जे काही वेस्ट निघालेलं आहे म्हणजे जो काही कचरा निघालेला आहे तो गोळा करण्याचं काम ही बोट करते आहे. या बोटीमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं ऑइलनी भरलेला म्हणजे तेलानं भरलेला कचरा हा गोळा करण्यात आलेला आहे. त्या कचऱ्यावर आपण स्पष्टपणे पाहू शकतो की कशा प्रकारचे तेलाचे तवंग जमलेले आहेत. संपूर्ण हा जो काही कचरा आहे गोळा करण्याचं काम या संपूर्ण बीपीटी जेएनपीटी परिसरामध्ये सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह आशिष जाधव, आयबीएन लोकमत, मुंबई. आणि मुंबईच्या समुद्रातले हे कंटेनर्स ठिकठिकाणी पोहोचलेले आहेत. जवळजवळ उरण, रायगड, मांडवी या ठिकाणी हे कंटेनर्स पोहोचले. उरणच्या किनाऱ्यावरही काही बॉटल्स सापडल्या आहेत. या बॉटल्समध्ये गोळ्या असल्याचं काही गावकऱ्यांनी सांगितलंय आणि या गोळ्या पाण्यात टाकल्या त्यातून धूर निघतोय आणि डोळे चुरचुरत आहेत अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या बॉटल्स किनाऱ्यावरून हटवण्याचं काम गावकरी काही विद्यार्थ्यांच्या मदतीनं करतायत. आणि रायगड मधल्या अलिबाग इथल्या नौखळ समुद्र किनाऱ्यावर सुद्धा 18 कंटेनर वाहून आले आहेत. त्यात 40 बाटल्यांचा देखील समावेश आहे. या बाटल्या चित्रा जहाजातील कंटेनर मधल्या असल्याची शक्यता आहे. या बाटल्यांमध्ये घातक द्रव्य असण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी या बाटल्यांची पाहणी केली आहे. या बाटल्या मांडवा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान समुद्र किनाऱ्यावरील अनोळखी वस्तूंना हात न लावण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. आणि समुद्रात पसरलेलं हे तेल नवी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलंय. समुद्र किनारी असलेल्या मॅनग्रोव्ज म्हणजे खारफुटीच्या जंगलात आता हे तेल शिरलंय. त्यामुळे खारफुटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचं चित्र दिसतंय. वाशी ते बेलापूर या खाडी किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात तेल जमलंय. पण ऑइल काढण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा अजूनही कार्यरत झालेली नाहीये. त्यामुळे किनाऱ्यावरच्या समृद्ध पर्यावरणाला मोठाच धोका आहे. हिरवगार खारफुटीचं जंगल अक्षरशः काळवंडून गेलंय. माशांचा ब्रीडिंग सीझन, खारफुटीत असणारी पक्ष्यांची अंडी, तिथलं प्राणीजीवन या सगळ्यावरच या तेल संकटाची छाया आहे आणि तिथल्या अन्न साखळीलाही धक्का बसणार आहे. आणि याच मॅनग्रोव्हच्या परिसराचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर विनय म्हात्रे यांनी. मी सध्या नवी मुंबईतील वाशी खाडी किनाऱ्यावरती आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी मॅंग्रोव्ज आहे, त्या मॅंग्रोव्जला ऑइल किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिकट गेलं आहे. ही जी सगळी मॅंग्रोवची झाड आहे ज्याच्या अर्ध्यापर्यंत हे ऑइल पोहोचलेलं आहे. आज सकाळपासून पाण्याची जेव्हा भरती झाली त्या भरतीनंतर हा ऑइल पूर्णपणे आजपर्यंत मॅंग्रोवच्या आजपर्यंत शिरला आहे. नवी मुंबईतील ऐरोली पासून बेलापूर पर्यंत हा जो खाडी किनारा आहे, ह्या खाडी किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात मॅंग्रोव्ज आहेत आणि या मॅंग्रोव्जवरती आता भरतीच्यामुळे हा ऑइल जो होता किनाऱ्यावरचा हा ऑइल संपूर्ण आजमध्ये शिरलेला आहे. जिथपर्यंत पाणी गेलं तिथपर्यंत सगळ्या मॅंग्रोव्ज पर्यंत हा ऑइल पोहोचलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑइल या मॅंग्रोव्ज मध्ये गेल्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळी आता सध्याचा जो काळ आहे तो माशांच्या प्रजननाचा काळ आहे आणि त्याचमुळे या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात माशांनी अंडी घातलेली असतात. ती मात्र या अंडी या ठिकाणी नष्ट होण्याची चिन्ह या ठिकाणी स्पष्टपणे
दिसत आहेत। आज सकाळपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामकाज करायला सुरुवात केलेली आहे। हा ऑइल काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की यात मँग्रोव्हच्या आतमध्ये ज्या गोणी लावलेल्या आहेत त्या गोणींचं यामागचं कारण एकच आहे की पाण्याच्या बरोबर येणारा जो ऑइल आहे त्या गोळीला चिकटलं जाईल आणि त्याच्यानंतर त्या गोळी बाहेर काढून फेकल्या जातील। परंतु त्या गोळींचा फारसा प्रभाव या ठिकाणी दिसत नाही आहे, कारण ऑइल एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की त्या गोणी त्या ठिकाणी कमी पडतात। जी यंत्रणा या ठिकाणी राबवली गेलेली आहे ती यंत्रणा राबवली गेली, मात्र ती किती कमी प्रमाणात यंत्रणा आहे त्याचा कितपत फायदा झालेला हे आपल्याला यावरून स्पष्ट होते। संपूर्ण मँग्रोव जी आहे ती संपूर्ण मँग्रोव नष्ट होण्याची या ठिकाणी भीती या ठिकाणी व्यक्त होते आणि ही जी ऑइल काढण्याचा जो प्रयत्न आहे तो मात्र या ठिकाणी असफल झालेला आहे। मँग्रोव जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे त्या मँग्रोवला आता कशा प्रकारे वाचवलं गेलं पाहिजे यावरती मात्र आतापर्यंत काही उपाय केले गेलं नाही आहे। कोणत्याही या ठिकाणी एक नवीन अत्याधुनिक अशी काहीतरी यंत्रणा या ठिकाणी तयार केली गेली नाही, काही फक्त मोजक्या बोटी घेतल्या गेल्यात, काही मच्छीमारांच्या माध्यमातून या ठिकाणी गोणी लावल्या त्यांना ऑइल काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मात्र तोही अपुरा पडलेला आहे। यामुळे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या ऑइलमुळे मँग्रोव नष्ट होते, तर मँग्रोव बरोबर मोठ्या प्रमाणात माशांची अंडी मात्र या ठिकाणी सगळ्यात मोठ्या नष्ट होणार आहेत, मात्र याकडे अजून फारसा प्रशासनाने फारसं लक्ष दिलं नाही हे यावरून स्पष्ट होते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कौरच, विनय मात्रे, आयबीएन लोकमत, नवी मुंबई। आणि मुंबईलगत समुद्रात दोन जहाजांची शनिवारी टक्कर झाली आणि त्यानंतर तब्बल 3 दिवसांनी म्हणजे मंगळवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेला जाग आली। राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठक मंगळवारी झाली, त्यामुळे या परिषदेचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण झालाय। या आपत्तीनंतर सरकारनं तातडीनं बैठक घेणं अपेक्षित होतं, पण ही बैठक 2 दिवसांनी झाली। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची स्थापना झाली होती। सध्या मुंबईच्या समुद्रावर असलेल्या तेल संकटापासून इतर संकटांचा मुकाबला करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषद स्थापन करण्यात आली होती। तसंच 26/11 हल्ल्यानंतर राज्य सुरक्षा परिषद देखील स्थापन करण्यात आली होती। आता आलेल्या तेल संकटांसारख्या संकटांचा सामना करताना कोस्ट गार्ड किंवा अशा यंत्रणांमध्ये समन्वय साधून संकटाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली, पण आतापर्यंत त्यांची फक्त एकच बैठक झाली आहे, त्यामुळे सरकारनं स्थापन केलेल्या या परिषद फक्त नावापुरत्याच आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय। वारंवार अशा घटना समुद्र किनाऱ्यावर घडतात, यापूर्वीही अशा दहशतवादी घटना घडल्या, त्यावेळेस सांगितलं होतं की एक डिझास्टर मॅनेजमेंटची व्यवस्था आम्ही करतो। शुक्रवारला ही घटना घडल्यानंतर किमान शनिवारला राज्य सरकारच्या माध्यमातून याबाबत आपत्कालीन बैठक होण्याची आवश्यकता होती की यामधून काय निर्माण होईल। काळजी न घेतल्यामुळे तेलगळतीमुळे आज जे प्रश्न निर्माण झाले हे निवड राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे निर्माण झाले। तातडीनं कार्यवाही केली असती आणि लगेच सूचना केल्या असत्या ते प्रदूषण जे होत आहे ते थांबवता येण्यासारखं होतं, काही प्रमाणामध्ये त्याला आवर घालता आला असता। पण राज्य सरकार अत्यंत हलगर्जीपणे याच्याकडे बघितलं आणि आज फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न जे निर्माण झाले ते यांच्या हलगर्जीपणाचंच फलित आहे। पण आज मच्छीमारांचं नुकसान आहे, यामध्ये जरी मच्छीमारांना यावेळेस मच्छी व्यवसायासाठी बंदी असली तरी मासेमारीचा व्यवसाय हा चालूच राहतो आणि मुंबई सारख्या शहरामध्ये तर 12 महिने 18 काळ मासेमारीसाठी जे मच्छी व्यवसाय करणारे आहेत मासे लागतात या ठिकाणी, त्यामुळे त्यांची प्रचंड हानी होणार आहे। सरकारने यांना एकतर नुकसान भरपाई दिली पाहिजे। मुंबई महापालिकेकडून मासे तपासणीची मोहीम आता सुरू झाली आहे। काही मच्छीमारांनी महाराष्ट्र गुजरात सीमेवरून मासे पकडल्याचा दावा केलाय। हे मासे आरोग्यास हानिकारक नसल्याचं या मच्छीमारांचं मत आहे, पण मासे खरेदी करताना सावधानता बाळगण्याचं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय। हमारे जो म्युनिसिपल मार्केट्स है जहां फिश अवेलेबल है, हमारे पास 92 म्युनिसिपल मार्केट है, आउट ऑफ दैट 52 मार्केट में फिश अवेलेबल है। तो हमने हमारा टीम बनाई है, हमारे म्युनिसिपल मार्केट इंस्पेक्टर और सैनिटरी इंस्पेक्टर हेल्थ डिपार्टमेंट के, वो दोनों वहां जाएंगे, वहां से उनको लगता है कि भाई ये इनका टेस्टिंग करना जरूरी है, वो हिसाब से उनको हमने बोला है कि वहां लेके हमारा म्युनिसिपल टेस्टिंग लेबोरेटरी में टेस्टिंग के लिए भेज दो।